स्थगिती मिळाली अशी चर्चा, कुठलीही स्थगिती देण्यात आलेली नाही. हा विषय ज्यावेळेस आमच्या मंत्रिमंडळापुढे आला, मी पहिल्याच दिवशी हे सांगितलं होतं की सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातलं जे मंत्रिमंडळ होतं त्या मंत्रिमंडळाने सभागृहाचा विश्वास गमावला होता. नियम आणि परंपरा अशी आहे की ज्यावेळी गव्हर्नर विश्वासदर्शक ठराव ठेवा म्हणून पत्र देतात त्यानंतर कुठलाही महत्त्वाचा कॅबिनेट निर्णय करायचा नसतो. आणि ही प्रथा परंपरा किंवा नियम यामुळे आला की पूर्वी अनेक वेळा एखाद्या सरकारला गव्हर्नर सांगायचे की तुमचं बहुमत तुम्ही त्या ठिकाणी साबित करा आणि त्यावेळेस ते कॅबिनेट बोलवून विधानसभा भंग करण्याचा निर्णय करायचे. आणि म्हणून अशा प्रकारच्या केसेस ज्यावेळेस गेल्या त्यावेळेस कोर्टानी वेळोवेळी हे सांगितलं की बहुमत साबित करा असं पत्र दिल्यानंतर त्या सरकारने बहुमत साबित करेपर्यंत कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेणं हे अयोग्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव किंवा नवी मुंबई एअरपोर्टला स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव, हे जे काही ठराव केले होते, खरं म्हणजे पहिला प्रश्न त्या सरकारला विचारला पाहिजे. अडीच वर्ष ते शासनात होते, मागणी होती, अडीच वर्षात त्याला हात लावला नाही. मात्र ज्या दिवशी त्यांनी बहुमत गमावलं त्या दिवशी त्यांनी अशा प्रकारची कॅबिनेटची बैठक घेतली जी संकेताला धरून नाही आहे. आणि म्हणूनच ही नावं द्यायचीच असल्यामुळे आणि आमचा तोच अजेंडा असल्यामुळे संपूर्ण वैधरित्या ज्या सरकारकडे संपूर्ण बहुमत आहे त्या सरकारचं मंत्रिमंडळ याला मान्यता देईल. आणि म्हणून आमच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलं आयुक्तांना की ही नावं महत्त्वाची आहेत, आमच्या अस्मितेची आहेत, त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही अवैध बैठकीत ती देण्यात येऊ नये, तर ज्या सरकारकडे पूर्ण बहुमत आहे त्या सरकारच्या बैठकीसमोर ती ठेवण्यात यावी, आमच्या पुढच्या कॅबिनेट समोर ती ठेवण्यात येतील. आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे तिन्ही निर्णय आमचं सरकार घेईल. हा निर्णय घेताना खूप ऐनवेळी सांगण्यात आला होता आणि त्यांचं म्हणजे मत त्यांचं दिसलं नाही की औरंगाबाद आणि उस्मानाबद्दल द्यावं. नाही, हे तर खरंच आहे, म्हणजे त्यांना सभागृहात तर बहुमत नव्हतंच पण कॅबिनेटमध्येही बहुमत नव्हतं. कॅबिनेटमध्येही अर्धे लोक बाजूनी होते की विरोधात होते हे माहिती नाही, काही लोक तिथे बाजूनी होते बाहेर विरोधात बोलले, त्यामुळे नेमकं त्या ठिकाणी कोणाचा निर्णय काय होता हे पूर्णपणे अस्पष्ट होतं. आजही कोणाच्या मनात काय आहे हे आपल्याला समजू शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, कारण अनेक लोक दुटप्पी बोलत आहेत. पण आमचा निर्णय ठाम आहे, आमच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय ठाम आहे की औरंगाबादचं संभाजीनगर होईल, उस्मानाबादचं धाराशिव होईल आणि नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळेल.